तर आता आपण बघितलं की सहा व्यावसायिकांची नावं आपण नो द ऑक्युपेशन युनिट नंबर 3 त्याचा पार्ट 5 आपण बघितला. त्याच्यात सहा व्यावसायिकांची नावं पालकांच्याही लक्षात आले असतील, ते विद्यार्थ्यांकडनं परत आपण वदवून घेऊया. मेकॅनिक तंत्रज्ञ, मेकॅनिक तंत्रज्ञ, मॅनेजर म्हणजेच एका कार्यालयातला व्यवस्थापक, शेफ जो उत्तम स्वयंपाक करतो त्याला म्हणतात शेफ, कारपेंटर जो सुतार काम करतो तो कारपेंटर. त्यानंतर पाहूया आपण ट्रॅफिक पोलीस, वाहतुकीचे नियंत्रण करणारा. आणि लास्ट पाहिलं आपण गायिका म्हणजे सिंगर. या व्यतिरिक्त अजून सुद्धा काही व्यवसाय असतात, त्यांची नावं याच्यात आलेली नाही, पण आपल्याला विद्यार्थ्यांना त्याची ओळख करून देता येईल. तर आपण मुलांनी पाहिलंच असेल की दाढी कटिंग वगैरे किंवा हेअर कट करणारा जो व्यक्ती असतो त्याला आपण न्हावी म्हणतो. न्हावीलाच इंग्लिशमध्ये म्हणतात बार्बर. शेतात काम करणाऱ्या धान्य पिकवणाऱ्या व्यक्तीला म्हणतात शेतकरी. शेतकरीलाच म्हणतात इंग्लिशमध्ये फार्मर. फार्मर याशिवाय मातीचे मडके बनवणारा, मातीच्या वस्तू बनवणारा जो कुंभार असतो तो सगळ्या मुलांना माहिती, पण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात पॉटर. याशिवाय शाळेत विद्यार्थ्यांना ज्ञानदान देतात किंवा शिकवतात त्यांना म्हणतात टीचर. याशिवाय पण अजून आहेत की जो ड्रायव्हिंग करतो त्याला आपण सहजपणे म्हणतो ड्रायव्हर. वैमान चालवणाऱ्याला सुद्धा म्हणतात वैमानिक आपण म्हणतो, पण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात पायलट. रुग्णांची सेवा करणारे, पेशंटची सेवा करणारे आपण पाहिले ते म्हणजे डॉक्टर. अजून चोरांना व्यवस्थित पकडणारे, त्यांना शिक्षा देणारे पाहिले आपण पोलीस. म्हणजे आत्ताचे सहा व्यवसाय पाहिले आपण, त्याच्याबरोबर आपण आता अजूनही काही नावं आपण जाणून घेतली.